नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. मराठी सोल्युशन या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्र हो, अनेक छोट्या मोठ्या आजारांवरती निसर्गाच्या साह्याने किंवा निसर्गोपचाराच्या साह्याने उपाय करणं हे घरच्या घरी सहज शक्य आहे. कित्येकदा तर या उपायांनी केलेल्या प्रयत्नांना फार आश्चर्यकारक असे यश देखील प्राप्त झाले आहे. म्हणूनच जे उपाय आपण करतो ते उपाय शास्त्रशुद्ध माहितीने आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शनाने माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे हे फार काळजीचं आणि फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच आज मी आपल्याला जी माहिती सांगत आहे याकरिता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती याबद्दल माहिती होईल. मित्रहो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळा म्हटला की आपल्या भारतामध्ये हमखास एक आजार आपल्यास पाहावयास मिळतो आणि तो आजार म्हणजे अतिसार. हो, अतिसार अर्थात त्याला इंग्रजीमध्ये डायरिया या नावाने ओळखलं जातं आणि काही भागांमध्ये याला जुलाब लागणे असं या नावाने देखील ओळखलं जातं. मित्रहो, वारंवार शौचात जाणे आणि त्यावेळेस पातळ शौच होणे हा अतिसार झाल्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. या अतिसाराचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत ते आपल्या भागामध्ये पाहावयास मिळतात आणि हा आजार बरोबर दिसायला जरी साधा सोपा असला परंतु याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे फार भयावह असतात. यामध्ये शरीरातली पाण्याची पातळी फार झपाट्याने कमी केली जाते आणि परिणामी शरीर हे एका सुन्न अवस्थेमध्ये एकाच ठिकाणी पडण्यामध्ये आराम मिळण्यासारखं वाटतं. त्यामुळे शरीर शक्यतो आपण हालचाल न करता एकाच ठिकाणी थांबतो, जेणेकरून आपल्या शरीरातला जीव गेल्यासारखी परिस्थिती निर्माण होत असते. म्हणून हा आजार निग्लेक्ट करण्यासारखा किंवा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. तर मित्रांनो, खास करून भारतामध्ये लहान मुलं जे असतात या लहान मुलांमध्ये या अतिसाराचं प्रमाण अधिक प्रमाणात पाहावयास मिळतं. याच्या मागे वेगवेगळ्या प्रकारची अनेक कारणं आहेत. प्रामुख्याने दोन महत्त्वाची कारणं असतात, एक म्हणजे पाणी, दुसरं म्हणजे अन्न. पाण्याच्या बाबतीत शक्यतो लहान मुलं जे असतात त्यांना काळजी घेण्याची सवय थोडी कमी असल्यामुळे खास करून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लवकर ते या आजाराला बळी पडतात. हा आजार फार झपाट्याने पाण्यामार्फत पसरू शकतो, पाणी किंवा अन्नामार्फत. म्हणूनच लहान बाळ याला लवकरात लवकर बळी पडतात आणि म्हणूनच याच्यामध्ये किंवा या आजाराचं प्रमाण लहान बालकांमध्ये सर्वाधिक असतं. मित्रहो, हा जो आजार आहे या आजारामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते म्हणजे अन्न आणि पाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी शरीरामध्ये जास्त झालं किंवा शरीराने पाणी जर व्यवस्थित पचवलं नाही तर ते शरीर किंवा ते पाणी जे आपली शरीरातली लहान आतडी असतात ती शरीराच्या बाहेर टाकतात आणि परिणामी आपल्याला जुलाब होतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे आपण अन्न ग्रहण करत असतो ते अन्न जर दूषित असेल किंवा त्या अन्नाद्वारे जर शरीरामध्ये कुठले जीवाणू विषाणू जंतू जर शरीरात जात असतील, विषजन्य पदार्थ शरीरात जात असतील किंवा आपण खाल्लेलं अन्न जर आपलं व्यवस्थित पचत नसेल, ते शरीरामध्ये कुठंतरी सडत असेल, कुजत असेल किंवा अर्धवट पचत असेल, या अशा गोष्टींमुळे देखील शरीरामध्ये अतिसाराचं प्रमाण होऊ शकतं. कारण जे सडलेलं कुजलेलं अपचित अन्न असतं ते देखील शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम फार झपाट्याने शरीराला करावं लागतं आणि ज्यावेळेस शरीरामध्ये अर्धपक्व किंवा अर्धपचित अन्न शरीराच्या बाहेर टाकावं लागतं त्यावेळेस ते टाकण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी खर्च करावं लागतं आपल्या शरीराला आणि म्हणून अशा वेळेस देखील जुलाब होण्याची शक्यता दाट असते. या दोन परिस्थितीमध्ये शरीराला जुलाब किंवा अतिसार होण्याची शक्यता फार चांगली फार मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या माणसांमध्ये भावनिकचे बदल होतात त्यावेळेस देखील अतिसार होऊ शकतात आणि लहान बालकांमध्ये अतिप्रमाणात भय किंवा अतिप्रमाणात भीती निर्माण झाली तर त्यावेळेस देखील त्यांना अतिसार होऊ शकतो. मग हा जो अतिसार किंवा डायरियासारखा भयंकर आजार आहे हा जर आपल्याला या पावसाळ्यात जडला असेल किंवा आपल्या आजूबाजूला जर त्याचं कोणी पेशंट असेल तर त्यांना ताबडतोब खालील उपाय करण्यास सुचवावे, जेणेकरून त्यांना या आजारापासून लवकरात लवकर आराम मिळू शकेल. कारण हा आजार शरीराला एकाच ठिकाणी बाधित करून मृत्यूचे कारण देखील बनू शकतो. म्हणून लवकरात लवकर या आजारावरती उपाय करणं फार गरजेचं असतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ताक. हो मित्रांनो, शरीरात पाण्याची पातळी फार झपाट्याने कमी होत असते आणि अशा वेळेस शरीराला पुरेपूर पाण्याची जी क्षमता आहे
ती पुन्हा लेवल करण्यासाठी आपल्याला जलयुक्त किंवा द्रवयुक्त पदार्थ खाणं फार गरजेचं असतं. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ताक. कारण जुलाब कमी करण्यासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा किंचित थोडंसं मीठ टाकून ताक प्यावे. हा घरगुती उपचार फार परिणामकारक आहे. आतड्यांतील हानिकारक जंतूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ताकाचा उपयोग होतो. ताकातील आम्लतेमुळे जंतू आणि जीवाणू यांच्याविरुद्ध लढा देण्याची शक्ती शरीराला निर्माण होत असते. म्हणून ताक हा अतिशय उत्तम असा घरगुती उपाय आहे, अखर्चिक आहे, यासाठी कुठल्याही प्रकारचे खर्च आपल्याला करावा लागत नाही. त्यामुळे हा उपाय फार चांगला आहे घरगुती उपाय म्हणून जुलाबावरती. त्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे गाजराचे सूप. गाजराचे सूप, हो, जुलाबामुळे शरीरातील पाणी जर कमी होत असतेच किंवा कमी होतच, शिवाय क्षारांची कमतरताही शरीराला भासू लागते. कारण ज्यावेळी शरीराच्या बाहेर पाणी निघतं त्यावेळी शरीरातून वेगळ्या प्रकारचे क्षार देखील त्या पाण्याबरोबर बाहेर निघत असतात. त्यामुळे गाजराचे सूप हे फार उपयोगी ठरतं अतिसार झालेल्या व्यक्तीकरिता. 1 कप पाण्यामध्ये 1/2 किलो गाजराचे तुकडे चांगले किसून मऊ होईपर्यंत शिजवावे. नंतर ते गाळून घ्यावे. गाळलेल्या पाण्यात पुरेसे उकळलेले पाणी घालून साधारण ते 10 कप गाजराचे सूप करावे. त्यात 1/4 चमचा मीठ घालावे. हे सूप अर्ध्या तासाने थोडे थोडे रोग्याला प्यायला द्यावे. या सूपामुळे रोग्याच्या शरीरात पुरेसे पाणी निर्माण होते, सोबतच त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे क्षारही मिसळतात किंवा मिळतात. त्यामुळे त्याला पेक्टिन होत नाही किंवा तो त्या आजाराला लवकरात लवकर उत्तर देऊ शकतो अशी शरीराची क्षमता तयार होते. तसेच पेक्टिनचा एक थर देखील आतड्यांवर बसतो. जेव्हा कोरडेपणा आल्यामुळे आतड्यांची होणारी जळजळ थांबते. रोग्याला आतड्यात झालेली हानिकारक जीवाणूंची वाढ या रसाने रोखली जाते आणि उलट्याही थांबतात. उलट्या ह्या डायरियासोबत होणं फार साहजिक गोष्ट आहे. अतिसाराचं प्रमाण झालं की तोंडावाटे देखील पाणी शरीराच्या बाहेर पडत असतं आणि त्याच्यावर देखील गाजराचं सूप फार परिणामकारक असतं. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे मेथी. मेथी हे देखील फार आयुर्वेदिक असं एक महत्त्वाचं साधन आहे जुलाब होणाऱ्या व्यक्तींवरती. मेथीच्या बियांसोबत मेथीची पानेही अतिसार कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरतात. 1 चमचा मेथ्या उकडून लोण्यात तळून घ्याव्या. 1 कप ताकाबरोबर या मेथ्या खाव्यात. किंवा आपण सगट 1 चमचा मेथी दाणे जिभेवर ठेवून 1 ग्लास कोमट पाण्यासोबत ते आपण गिळून घ्यावे. जे सहज शक्य आपल्याला आहे ते आपण करावे. मात्र मेथी देखील अतिसारावरती फार परिणामकारक औषध आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आले. हो, अपचनामुळे जुलाब होत असतील, जुलाब होण्याची आपण मी जी कारणं सांगितली त्यामध्ये जर अपचन किंवा अन्नामुळे जर आपल्याला जुलाब होत असतील, तर अशा वेळेस अपचनामुळे जर जुलाब होत असतील तर ते कमी करण्यासाठी वाळलेले सुंठ, वाळलेले आले म्हणजेच सुंठ किंवा ताजे आले, आपलं ओलं आलं, सुंठाची पूड करून त्यात थोडेसे शेंदेलोन म्हणजेच सैंदो मीठ टाकायचं. 1/4 चमचा मिश्रणात थोडा गुळ घालून खावे. आल्यामुळे वातहारक गुणधर्म असल्यामुळे लगेच आराम मिळतो. आले पाचकरस पाजरण्यास मदत करते आणि अन्नपचनालाही मदत होते. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला अन्नपचनाची समस्या जर जाणवत असेल रात्री जेवणानंतर, तर ताबडतोब तुम्ही आलं किसून घ्यायचं, त्या आल्यावर थोडंसं इंदोमीठ टाकायचं आणि हे मिश्रण खाऊन घ्यायचं. यामुळे अपचनाची समस्या निर्माण होणार नाही. तसेच जर तुम्हाला अतिसार अपचनामुळे होत असतील तर ते देखील थांबण्यासामुळे मदत होते. त्यानंतर पुढचा आणि 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पुदिना. हो, आपल्या सर्वांचा परिचित असलेला पुदिना. जुलाब थांबवण्यासाठी पुदिन्यांच्या पानाचा 1 चमचा रस काढावा, 1 चमचा लिंबाचा रस काढावा आणि 1 चमचा मध, या तिघांनाही एकत्र करून थोडं करून दिवसातून 3 ते 4 वेळेस खावे. यामुळे देखील जुलाब थांबण्यास फार लवकर मदत होत असते. मित्रांनो, हे 5 असे घरगुती उपाय आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारची व्यक्ती असो, कुठल्याही वयाची व्यक्ती असो, त्या व्यक्तीला यातला कुठला तरी एक उपाय हा 100% परिणामकारक ठरतो आणि ठरतोच. जेणेकरून त्याची अतिसाराची जी समस्या आहे ती घरच्या घरी तो थांबवू शकतो. काय होतं, पावसाळ्यामध्ये आपण जर अशा समस्या झाल्या आणि आपण जर दवाखान्यात गेलो तर काय होतं, पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे रुग्ण विविध प्रकारचे आजार घेऊन दवाखान्यात आलेले असतात आणि काही आजार हे साथीचे असतात. आणि पावसाळ्यामध्ये खास करून वातावरण हे एक प्रकारचं उबट असतं किंवा एक आजार पसरवण्यासाठी एक पोषक असं वातावरण असतं.
आणि अशा वातावरणामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला एक रोग बरा होण्यापेक्षा अनेक रोग जडण्याची शक्यता अधिक जास्त असते. म्हणून शक्यतो पावसाळ्यामध्ये आपले आजार आपण घरच्या घरी कसे बरे करू शकतो याकडे अधिक लक्ष द्या. आजार फार गंभीर होत असेल, आवाक्याच्या बाहेर होत असेल, तरच दवाखान्याची धाव घ्या, अन्यथा दवाखान्यात जाऊ नका. शक्य तेवढे घरगुती उपचार करा, जेणेकरून साथीच्या रोगांना आपण बळी पडणार नाही. पाणी उकळून प्या, शक्य असेल तर पाणी गरम असतानाच पीत जा, थंड होऊन देखील ते पिऊ नका. यामुळे देखील शरीरामध्ये फार चांगले प्रकारचे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतील. आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, दूषित पाण्याच्या ठिकाणी जाणं टाळा. जर आपण अशा ठिकाणी जात असाल तर बाहेरून आल्यानंतर ताबडतोब आपण पाय हात स्वच्छ धुवा, त्यानंतरच कुठल्याही खाद्यपदार्थाला हात लावा. उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नकात, खास करून पावसाळ्यामध्ये उघड्यावरच्या खाद्यपदार्थांवर फार झपाट्याने आजार पसरत असतात. कारण बाहेर सगळं वातावरण ओलं असतं, त्यामुळे जे किडे कीटक सर्व असतात ते थोडं उबदार वातावरणासाठी अशाच उघड्या पदार्थांच्या अन्नपदार्थांवर जाऊन बसत असतात. आणि तेच अन्नपदार्थ जर आपण ग्रहण केले किंवा खाल्ले तर आपल्याला सहज तो आजार होण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, काळजी घ्या शरीराची, आणि अतिसारसारख्या भयंकर आजाराला शरीरापासून दूर ठेवण्यासाठी नक्कीच या घरगुती उपायांचा अवलंब करा. इतरांनाही हे उपाय सजेस्ट करा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.